संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाचे शेकडो कार्यकर्ते प्रलंबित मागण्यांसाठी पुण्यातील सारथी संस्थेत घुसले. मागण्या पूर्ण होईपर्यंत संस्थेचं कार्यालय सोडणार नाही असा निर्धार स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. सारथी संस्थेत प्रलंबित असलेल्या अनेक मागण्यांसाठी स्वराज्य पक्षानं अनेक वेळा निवेदनं दिली होती, तर 13 जूनला सारथी संस्थेच्या कार्यालयात आंदोलनही करण्यात आलं होतं. त्यावेळी 10 दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन संस्थेकडून देण्यात आलं होतं, मात्र अजूनपर्यंत कोणतंही पाऊल उचललं गेलं नाही, त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वराज्य पक्षानं हे पाऊल उचललंय. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. पुण्यातील सारथी संस्थेत स्वराज्य पक्षाचे कार्यकर्ते घुसले. स्वराज्य पक्ष कार्यकर्त्यांचं हे आंदोलन सुरू आहे. 10 दिवसांपूर्वी प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. आपण आम्हाला दिलेलं आहे.